एल्फिस्टन स्टेशन इथं झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 23 लोकांचा मृत्यू झाला. एल्फिस्टन प्रमाणेच मुंबईमध्ये अशीच काही स्थानकं आहेत जिथं मृत्यू दबा धरून बसलाय. त्यापैकीच करी रोड आणि चिंचपोकळी ही स्थानकं आहेत. काय तिथल्या समस्या पाहूया एक रिपोर्ट. मध्य रेल्वेवरील करी रोड स्थानक. इथे सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास तुफान गर्दी असते. दोन्ही बाजूने लोकल एकाच वेळी आल्या तर या गर्दीमध्ये आणखी भर पडते. उतरलेल्या गर्दीला बाहेर पडण्यासाठी असतो तो हा चिंचोळा पूल. यातूनच मार्ग काढत रेटारेटी धक्काबुक्की सहन करत प्रवासी बाहेर पडतात. त्यात पाऊस असेल तर या त्रासात आणखी भर पडते. करी रोड स्थानकाची निर्मिती ब्रिटिशांनी केली होती, ती रेसकोर्सवरील घोड्यांची वाहतूक करण्यासाठी. घोड्यांना इथं उतरवून रेसकोर्सवर नेण्यात येईल. त्यामुळेच या स्थानकावरून वर पुलावर येण्यासाठी जिन्याऐवजी रॅम्प बांधण्यात आला. मात्र वाढत्या गर्दीवर काळानुसार या स्थानकावर उपाययोजना दिसत नाही. सध्या एका पुलाचं काम या ठिकाणी सुरू आहे, मात्र तेही अत्यंत धीम्या गतीनं. करोला त्या हिशोबानं पाऊस पडला होता आणि एवढी जाम गर्दी झाली होती त्या हिशोबानं. आणि म्हणजे महिला म्हणा किंवा वृद्ध माणसं बोला, त्यांना चालायला तर खूपच त्रास होतो. त्यासाठी जवान माणसं काय करणार, ते एकमेकाला ढकलून जातात पुढे. कोणी विचार करत नाही बाबा महिला आहेत, वृद्ध माणसं आहेत, मुलं असतात शाळेची. खूप प्रॉब्लेम आहे त्या करिओटेशन. भरपूर गर्दी होते. एवढी गर्दी असते की जायला यायला जागा उरत नाही. इकडे प्रॉब्लेम आहे, ह्या साईडला पण जाता येत नाही. इकडून येतात अजून ते ब्रिज किती वर्ष झाले काम चालू, कधी काम होतं पूर्ण काय माहीत नाही. एवढा त्रास होतो की पाऊस पण चालू असतो त्यामुळे पण प्रॉब्लेम होते. भरपूर त्रास होतोय कारण इकडून शिवडीवरून ह्या साईडचे सगळे लालबागपर्यंत साईडचे येतात, इकडून सगळे पब्लिक येते. एवढं पब्लिक जायला यायला रस्ता नसतो, एवढं प्रॉब्लेम होतो. 1887 साली सुरू झालेल्या चिंचपोकळी या स्थानकावर देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते. शिवाय या स्थानकावर ये जा करण्यासाठी जे लोखंडी पूल आहेत ते देखील कमकुवत झालेत. या पुलाखालून लोकल जाते तेव्हा अनेकदा प्रवाशांना या पुलावर कंपनं जाणवतात. अशावेळी प्रवाशांच्या पोटात भीतीचा गोळा येतो. या दोन्ही स्थानकावर बाहेर पडण्याच्या ठिकाणीच तिकीट खिडक्या आहेत, त्यामुळे या गर्दीमध्ये आणखी भर पडते. माणसाला जायला जागा नाही, एवढी गर्दी आहे. तिकीट जेमपर भेटते 15-20 मिनिट तिकीट घ्यायला लागतं आम्हाला. लाय छोटा आहे, एवढा छोटा आहे की माणसं दोन माणसं जाऊ शकत नाही. इथे दोन जोडे माणसं गेले तर तिकडून येणार नाही माणूस. असं हा मोठं पाहिजे ते काय एवढा गर्दी आहे. फार प्रचंड गर्दी होती, एकामेका लोक पडतात इकडे. एवढी गर्दी आहे, एवढा स्पेस म्हणून कसा पास होणार आपण. लोक ढक्काबुक्की होत असे राहतात आणि पुरा बीच पूर्ण हलते अशी भीती वाटते लोकांना खाली पडतो म्हणून. ते आम्ही वारंवार केलेलं पण आहे. गेल्या काही वर्षात परळ, करी रोड, चिंचपोकळी या भागात अनेक कॉर्पोरेट कार्यालयं सुरू झाली आहेत. शिवाय गगनचुंबी रहिवासी इमारती उभ्या राहिल्या आहेत, त्यामुळे या स्थानकावरची गर्दी आणखीनच वाढतीय. लालबाग, परळ ही तर गणेशोत्सवाची पंढरी, त्यामुळे या काळात रेल्वे स्थानकावर सकाळ संध्याकाळ मोठी गर्दी असते. आता एल्फिन्स्टनच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन जागं तर झालंय, मात्र किती तत्परतेनं आता या अरुंद आणि जुन्या पुलांचा प्रश्न मार्गी लावतं हे पाहणं महत्वाचं आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.